तर मित्रांनो, हा आपला मागे दिसणारा कलावंतीन दुर्ग आपला चढून झाला आहे, उतरून झाला आहे. आणि आत्ता ह्या कलावंतीन दुर्गाच्या खाली इथे पायऱ्यांच्या खाली उतरल्यावरती ह्या हा आहे प्रबळगड. तर हा पाठीमागे दिसतो तो प्रबळगड आहे. आणि ह्या इकडनंच त्याच्या डोंगराच्या साईडून कडेकडेने आपल्याला प्रबळगडाकडे जाण्याचा रस्ता आहे. तर ह्या कड्याच्या साईडने आपण प्रबळगडाच्या वाटेकडे चाललो आहे. आणि तिकडनं आता आपण प्रबळगड सर करणार आहे. तर हाही व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग आपण आता इकडनं डायरेक्ट ह्या प्रबळगडाच्या कडेकडेनं आपण दरवाज्याकडे जाऊया. तिकडे वाट आहे वरती जाण्याची. आणि ह्या रस्त्याने ह्या गडाच्या कडेकडेने थोडंसं चालल्यावरती हे बघा, इथे एक हे दगड अशी दगड कोसळून छोटीशी गुहा बनले हे बघा पाठीमागे. त्याच्यात ना आपण जाऊया, मजा येईल. अशी छोटीशी मला वाटते दगड मोठी कोसळले खाली आणि त्याच्यामध्ये ही गॅप राहिले. हा मस्त हे बघा, अशी ही दगड कोसळलेली आहे. आणि ह्या गॅपमधून आम्ही आताशी येतोय बाहेरून. मला वाटतं वरची कोसळले कुठली तरी ते बघा. आता पुढे जाऊया. इकडनं आपण सरळ पुढे चाललो आहे आणि पुढे एक तिथे झोपडी आहे आणि तिकडनं वरती चढण्याचा रस्ता आहे. तर मंडळी, आत्ताशी आपण ह्या झोपडीपर्यंत पोचतोय. 15 मिनटं तरी लागतात तिकडनं. आणि हे पाठीमागे झोपडे हा मेन रस्ता आहे जो खालून गावातून येतो. आपल्याला कलावंतींच्या व्हिडिओमध्ये गावामध्ये दाखवला प्रबळगडाकडे रस्ता जाणारा तो हा रस्ता. हा रस्ता इकडनं येतो आणि ह्या साईडला आपला आता प्रबळगडावर जाण्याचा रस्ता आहे. आता आम्ही प्रबळगडच्या सुरुवातीला चढायला सुरुवात केली आहे. आणि हा रस्ता बघा, इकडे पायऱ्या नाही, इकडे हे सगळं आपल्याला खडकातूनच जायचं आहे वरती. सरळ आता ह्या
चिमटीतून वरती जायचं आहे. तिथं नाही पूर्ण खडक आहे, दगड सगळे आहेत वाटेमध्ये, दडक काय काय दगड जे आहेत ते सरकत आहेत. पूर्ण ही दरी अशीच आहे बघा, वरपर्यंत अशी चढायची आहे. सगळे दगड दगड आहेत पायाखाली. तिथं आपण बघितलं ना हे बघा, इथे सगळे दगड पडलेले आहेत, दगड कोरलेले आहेत. ते मला वाटतं तटबंदीचे नाही तर ते दरवाज्याचे दगड. हे बघा हे पण दगड कोरलेले आहेत. मला वाटतं या ते दरवाज्याच्या खाली पडले असतील ते. हे बघा बहुतेक दगड हे कोरीकाम केलेले दिसत आहेत, त्याच्यामुळे हा अंदाज बांधू शकतो की हे दगड ह्या दरवाजाचे असावेत. हा बघा हा प्रबलगडचा दरवाजा लागला आहे पहिला असा. पायऱ्याच आहे ते इकडे पुढे. आत्ताशी आम्ही बदलोय इकडे रबर माशीवरती. पाटे आहे अशी पण धोका घेते बघा. इथे पण एक स्टॉल आहे. सगळेजण खूप दमलेत. सेकंड चढाई आपली पूर्ण झाली, आता फिरायचं आहे फक्त वरती पूर्ण. बघूया आता आपल्याला इथे काय काय बघायला भेटते. तो तिथे एक ढोला घेत आहे, तिथे मजा करत आहे आपल्या जेवाची. पूर्ण जंगलच आहे ते, एवढं शोधावं लागेल सगळं. असं हे तिथे बांधकाम आहे. इथे राजवाडा असं लिहिलं आहे पण खूप छोटी खोली वाटते. हे जे खोली लिहिलं आहे जे राजवाडा म्हणून लिहिलं आहे त्याच्याच बाजूला एक अजून एक आहे बांधकाम. सगळं झाडा झुडपांनी वेढलेलं आहे. हे पण सेम तसेच आहे. हे राजवाडी असे वाटत नाही कारण मी छोटं वाटत खूप बांधकाम आहे. हे बघा सेम खोली आहे तशीच. तर हे थोडंसं यांचं दरवाजा पण बघितला आपण, तर दरवाजा पण थोडे उंच आहेत बघा आणि छोटे आहेत, छोटे आहेत आणि उंचावरती आहेत. तर हे राजवाडे तर मला वाटत नाही, हे कोणतं तरी धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असेल.
असं वाटतंय. ते बघा त्याची खिडकी पण जी आहे ती आतून बंद केलेली आहे, म्हणजे दगडणारे पॅक केलेले आहेत मध्ये. या साईडला पण खिडकी तशीच पॅक केली. अजून एक इथे बाजूला आहे बघा, तसंच बांधकाम आहे सेम. आता हे तिसरं बांधकाम आहे सेम, पण ह्याचा जो हे बांध आहे हा पहिला अजून दोन दहीच्यापेक्षा चांगला आहे. दोन बांधकामांपेक्षा हा एक चांगला आहे बघा. हे अजून दगड कोसळले नाहीत खाली, हा वरती बेस तसाच आहे सगळ्याचा. तिन्ही बांधकामं सेम आहेत. आणि ही एक चौथं बांधकाम सेम सेम बांधकाम चौथं आहे. हे बघा असे एका लाईनीतच आहेत सगळे. बघा सेम बांधकाम आहे. एकदम पुढे खाली उतरायचं राव. हे वरती कुठं जातं? नाही याच्याच पाठीमागे. एकदम पुढे जाऊया. अजून काय काय आहे बघू. बघा एकानं पुढे अजून आल्यावरती हा एक चौथारा दिसतोय. आता वरती वारूळ वगैरे सगळं तयार झालं आहे. चौकोनी चौथारा आहे हा एक. इथे पण काहीतरी होतं असेल पहिलं. आता फक्त त्याचे अवशेष शिल्लक राहिलेत. घनदाट जंगल आहे वरती, त्यामुळे सावळी पण आहे बरं वाटतंय. ते जनावरं पण असू शकतात. ते काहीतरी हवे अजून झोपडी. आणि ही मध्ये गणपती बाप्पाचं आणि मारुतीचं मंदिर आहे. हा नंदी इथे तो एक नंदी पुढे. वा मस्त मंदिर आहे. आपण जाऊन बघू आपण. बाप्पांची मूर्ती आहे इथे दिवा लावण्यासाठी. ही मारुती रया. हे मोठं शिवलिंग आहे पाठीमागे. वारूळ तयार झालं इथे बघा. बुरुजाकडे मंदिराकडून आता आलो आपण. आता बुरुजाकडे जाऊया, नंतर आपण बोरीच्या सोंडेकडे जाऊया. तर बुरुज ह्या साईडला आहे, आपण इकडे पहिले बुरुजाकडे जाऊया. त्या लोकांनी आम्हाला सांगितलं का बुरुज वरतूनच बघावं लागतं, तिकडे जायला भेटत नाही. तर आता आपण जाऊन बघू कसं आहे. जंगल तर एकदम घनदाट आहे आणि हे रान पण अजून सुकलेलं नाही, हिरव हिरव आहे बघा. बांधकाम इथे होतं, सगळे दगड पडलेले आहेत इकडे. इथून आपण पुढे पुढे चाललो. आता बुरुज जवळ येईल. बघा मोठे मोठे दगड असे दिसतात, त्यांना आकार दिलेला आहे. तर ते इथे खच पडलं आहे अक्का. ते इथे काहीतरी बांधकाम पहिलं होतं असणार. पाणी आहे टाकीमध्ये.
मस्त आहे अजून एकड करूया इथे पण एक टाकी आहे बघा गड्यावर चढल्यानंतर आम्ही 1.5 किलोमीटर तरी चाललो असेल वरती ह्या उजव्या साईडला तेव्हा ह्या टाक्या वगैरे दिसायला लागल्यात आणि आत्ता हा बुरुज येतो आहे पुढे बघा त्याच्यावरती तिरंगा लावला आहे ते लोक आम्हाला सांगत होते खाली जायला रस्ता नाही तर आता बघू काय आहे ते तिथून थोडून खाली उतरायचा रस्ता आहे तिथून खाली जावं मित्रांनो काळाबुरुज फिरून आम्ही रिटर्न आलो आणि आता परत प्रबलगड उतरतो आहे खाली कारण की आम्हाला आता लेट झालं आहे 3 वाजले इथेच आणि आम्हाला पुढच्या गाड्या वगैरे अरेंज बघून सगळं जायचं आहे कारण की आम्ही स्वतःची गाडी वगैरे घेऊन नाही आलो तर आता इकडनं पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्हाला बघायचं आहे काय सोय आहे आणि ती बघून आम्हाला आता परत विरारसाठी निघायचं आहे पनवेलवरनं मेगा ब्लॉक वगैरे पण असतो तर आम्ही आता उतरतो खाली अजून बोरीची सोंड वगैरे आणि कलावंतीन साईडचा ह्या प्रबलगडावरची साईड बघायची होती ती राहिली पण ते आता आम्ही निघतो आहे खाली तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय.